Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। बाथरूम सुद्धा मोठा आहे एक्चुअली, आणि इथली लोक महालात राहण्याची स्वप्न पाहतात। नुसती स्वप्न बघत नाहीत, श्रीमंत घरातील मुलाला गंडवून त्यांच्याच घरात घुसतात सुद्धा। खूप पाप केली यांनी, आज यांची सगळी पाप धुवून निघणार। आर्या, एक रात्र इथे तुला काढायचे, जमेल ना? खरतर अशक्यच आहे, पण माझ्या सारंगसाठी, माझ्या प्रेमासाठी सगळं सहन करेन। प्रेम बोलताना जरा लाज ठेव, तुझं जर छोट्या मालकांवर खरंच प्रेम असत ना, तर त्याच्या मर्जी विरुद्ध कधीच गेलं नसतं। त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानला असतास, पण तुला ते जमणार नाही, कारण तू बाईच्या पोटी जन्माला आलेली हडळ आहेस। हडळ हडळ म्हणालाच आहेस ना, तर बघ आता तुला आणि तुझ्या पोरीला कसं ओरबाडून काढ। आर्या, आर्या तू शांत हो, दिवा विसताना फडफडतो तसं झालं यांचं, ह्यांना काय बोंबलायचं ना ते बोंबलू दे। हे बघ, तू आराम कर, तोपर्यंत उद्या सकाळच्या हळदीची तयारी कुठपर्यंत आली आहे ते मी पाहतो। वा, राव साहेबांच्या खऱ्या सुनबाई आल्या का? नमस्कार। कांता, यांच्यावर नीट लक्ष ठेव, कोणीच घराच्या बाहेर पडता कामा नये। घराच्या बाहेर काय, नजरेच्या आड सुद्धा होणार नाही। कस मी काय म्हणतो, रेणुका मॅडम कुठे? ती घरी गेली, उद्या सकाळी ती सारंगची उष्टी हळद घेऊन येणार आहे आर्याला लावायला। जरा बाजूला येता का? नाही काय, राव साहेब म्हणले होते पैसे पाठवून देतो म्हणून। आजच आता रेणुके मॅडम पण गेल्या, मग कसं व्हायचं? कसं आहे ना कांता शेठ, रावसाहेबांचे सगळे व्यवहार त्यांची पोरगी बघत नसते तर मी बघत असतो। यापुढेही रावसाहेबांकडून लाखो रुपये कमावून देऊ शकतो मी, ठीक आहे? 90 आहेत। तो लाजू लाजू झाला, तो खाजू खाजूच मिळाला। स्वस्त सांगतोय, 1 लाख ठरले होते। कांता शेठ, कमिशन द्यावं लागतं, नाहीतर पुढची कामं मिळत नाहीत, कळलं काय? द्यावं लागतंय ना, कमिशन द्यावं लागतंय। आमचा सुख ओरबाडून तुम्ही सुखी नाही राहू शकणार। Thank you.
तुमच्या खंडर जागत आणून ठेवले, खूडच जागा दिसना। हे काही दागिने मुक्तासाठी मी घेऊन आलोय, जरा एकदा बघून घे। अहो, घरात आहेत की एवढे दागिने? आणखीन कशाला हवेत? असू दे, पोरगी गरीब आहे का, आयुष्यात कधी सोनं पाहिलंही नसेल तिने। माझ्या सुनेला मी असं दागिन्याने मढवणार आहे। तुला खरंच खूप कौतुक वाटत तुमचं। एखाद्यावर प्रेम करायला लागलात की इतकं प्रेम करता की बाकी सगळ्यांचं प्रेम फिकं वाटायला लागतं। मला आभार मानायचे होते तुमचे। कशाबद्दल? माझी अट मान्य करून मुक्ताला सून म्हणून स्वीकारल्याबद्दल। खर तर मी तुझे आभार मानणार आहे, इतकी गुणी मुलगी सून म्हणून आपल्या घरामध्ये आणल्याबद्दल। तुझ्यामुळे स्वीकारलंय मी तिला। एक विचारू? विचार ना। म्हणजे मला सारखं असं वाटत की सासूबाईनं तुम्ही अजून मनापासून स्वीकारलेलं नाहीये, हो ना? असं नाही की स्वीकारलंय की, म्हणजे बघ ना, मी तिला आई म्हटलं, तिच्या पाया पडलो, आशीर्वाद घेतले, एवढंच काय। तिच्यावर जे काही निर्बंध घातले होते, खोलीच्या बाहेर पडायचं नाही, सगळे निर्बंध उठवले। आता मुक्त आहे ती घरभर फिरायला, आपल्या बरोबर जेवायला बसू शकते, आणखीन काय करायला पाहिजे? माया करायला हवी, मनापासून माया करायला हवी। नाही ते शक्य नाही। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।